है कि तुम्हारे गणेश नाईक साहब आहेत, तुम्ही आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे नरेंद्र आहेत, तुमच्या सारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही। मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही। आणि शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे महत्त्वाचं नाही, तो काय करतोय महत्त्वाचं आहे। गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे, त्याच्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाहीये। विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करतोय आणि ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा इथे गोवर्धनी मातेकडेच मी येणार आहे, त्याच्यामुळे त्याची कारणी करण्याचं काही कारण नाही। जरूर नक्की त्या ठिकाणी येईल, तुमचं निमंत्रण आजच स्वीकारतो। आता आपली महानगरपालिका तर त्या ठिकाणी संपलेली आहे, बरखास्त आहे, म्हणजे त्याची मुदत संपली आहे, नवीन निवडणुका होणार आहे। पण मला विश्वास आहे की हे जे सगळं काम या ठिकाणी लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल आणि या नवी मुंबईची सेवा करण्याकरता आमच्या या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा ही जी सगळी मंचावरची टीम आहे ती आपल्या सेवेमध्ये येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मी पुन्हा एकदा या ठिकाणी ताईंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे जे लोकोपयोगी कामं ताई तुम्ही सातत्याने करता आहात ते अशीच सुरू राहावी आणि त्याकरता गोवर्धनी मातेचा आशीर्वाद हा सातत्याने तुमच्या पाठीशी राहावा